तर काय सांगाल, आपल्याकडे मांजरेचं निर्विजीकरण केंद्र उभारण्यात आलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेने पोदी येथे मांजरांचं निर्विजीकरण केंद्र सुरू केलेलं आहे. यापूर्वी आम्ही श्वानांचं निर्विजीकरण करत होतो. नुकताच राज्य शासनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत आणि त्याप्रमाणे मांजरांसाठी सुद्धा निर्विजीकरण केंद्र सुरू करायचं होतं. याची तयारी आम्ही गेले 1-2 महिन्यापासून करत होतो. आवश्यक ते स्टेनलेस स्टीलचे केज आम्ही त्यामध्ये खरेदी केलेत. त्याचबरोबर सर्जन यांची नियुक्ती, ऑपरेशन थिएटर अद्ययावतीकरण आणि श्वान निर्विजीकरणाच्या वरचा एक मजला नव्याने बांधकाम वाढवून या ठिकाणी आम्ही ती सुरू केलेलं आहे. त्यासाठी आमच्याकडं आता 2 रुग्णवाहिकासुद्धा तिथं वाढवल्या आहेत आणि श्वानसाठी 2 आणि या मांजरांसाठी 2 अशा प्रकारे 4 रुग्णवाहिकांद्वारे आपण हे सगळं आजारी मांजरं किंवा ज्यांना वॅक्सिनेट करायचं आहे, ज्यांचं निर्विजीकरण करायचं आहे, अशा मांजरांनासुद्धा आपण कलेक्ट करू आणि निश्चितच पुढच्या वर्षभरामध्ये मांजरांची संख्या, भटक्या मांजरांची संख्या याद्वारे नियंत्रित झाल्याचं आपल्या निदर्शनास येईल. यासाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार 9-5 असे ऑपरेशनचे दिवस आहेत. भटक्या मांजरांना आम्ही गोळा करून आणू किंवा त्यांना आम्ही उचलून आणू, परंतु कोणाला जर घरातून स्वतःच्या मांजरांचं करून घ्यायचं असेल तर त्यांनी आमच्याकडे नोंदणी केल्यानंतर त्यांच्यासुद्धा मांजरांचं निर्विजीकरण केलं जाईल. सर, माननीय न्यायालयानं प्रत्येक महानगरपालिकेला सांगितलं होतं हे करण्यासाठी, मात्र आपल्याकडे पहिली वेळ करण्यात आलेलं आहे. हां, आमच्या जसं ज्या पद्धतीनं जेव्हा आम्हाला ते न्यायालयीन आदेश त्याचबरोबर राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाले, आम्ही तातडीनं पावलं उचललीत आणि आमचं कालपासून केंद्र सुरू झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.